महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग धोरण समितीची बैठक संपन्न। येवला, महाराष्ट्र शासनाचे सन 2023-2028 करिता वस्त्र उद्योग धोरण समितीची बैठक नागपूर येथे मंगळवार दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाली। या बैठकीला राज्याचे वस्त्रोद्योग संयुक्त आयुक्त पी शिवशंकर, राज्याचे रेशीम संचालनालयाचे संचालक व उपसंचालक, प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त सोलापूर, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, लोकर संशोधन संस्थेचे प्रतिनिधी, मेढाचे प्रतिनिधी सुधा सुदगिरणी, यंत्रभाग हातमाग प्रतिनिधी, माननीय विधानसभा सदस्य प्रकाश अण्णा आवाडे, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, भाजपा विणकर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक श्यामजी चांदेकर, सहसंयोजक मनोज दुटे, किशोर उमरेडकर, विष्णू करंडे, CMAI चे अंकुश अंकुर गादिया, लक्ष्मीनारायण देवसानी आदी मान्यवर उपस्थित होते। माननीय वस्त्रोद्योग आयुक्त पी शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। हातमाग क्षेत्रातील सध्याची स्थिती, मागील पंचवार्षिक वस्त्रोद्योग धोरणातील फलनिष्पत्ती व यापुढील वस्त्रोद्योग धोरण अंतर्भूत करण्यात येणाऱ्या मुद्द्याबाबत भारतीय जनता पार्टी वस्त्रोद्योग प्रकोष्ठाचे प्रदेश महासंचालक सहसंचालक मनोज दुटे यांनी विविध मुद्दे मांडून सविस्तर चर्चा केली। पहिला मुद्दा होता विणकरांना धागा खरेदी करण्याकरिता व उत्पादित झालेल्या मालाला योग्य दर मिळेपर्यंत साठवणूक क्षमता निर्माण करण्याकरिता शासनाने अत्यंत अल्प दराने किंवा कमीत कमी 4% दराने वित्त पुरवठा करावा। नंबर 2, हातमाग धारकांना सोलर युनिट करिता स्वतंत्र योजना तयार करावी। नंबर 3 मुद्दा होता हातमागाचे आधुनिकीकरण करण्याविरुद्ध सामुग्रीच्या नूतनीकरण करण्याकरिता योजनांची आखणी करावी। नंबर 4, केंद्र सरकारच्या धागा खरेदीवरील सबसिडी योजना राज्याचे देखील सुरू करावी। नंबर 5, हातमाग कामगारांच्या कल्याणाकरिता ए कामगार नोंदणी, बी लेबर हॉस्पिटल, सी कामगार पेन्शन योजना, डी ₹10 लाखापर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात याव्या। नंबर 6, महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या हातमाग पैठणी क्षेत्राच्या ऊर्जितावस्थेत करिता शासनाचे जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या तीर्थक्षेत्र शिर्डी कुंभमेळ्याचे पवित्र तीर्थक्षेत्र नाशिक 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व वेरूळ आंतरराष्ट्रीय यातील ख्याती तीचे शहर असलेले औरंगाबाद या सर्व शहरांच्या मध्यवर्ती असलेल्या येवला हे शहर हे भव्य असे सिल्क पार्क उभारावे। सिल्क पार्कमुळे येवला हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होईल, प्रसिद्धी पावेल। नंबर 7, केंद्र व राज्य सरकारने संयुक्तपणे विणकरांना आवास व वर्कशेड योजना सुरू करावी। महाराष्ट्र राज्य खादी महामंडळासोबत हातमाग उत्पादित मालाला खादी दुकानामध्ये विक्रीची व्यवस्था करण्यात यावी। दिल्ली येथील महाराष्ट्र भवन, महाराष्ट्र सदन तसेच देशभरातील इतर राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या मालकीची असलेले मोठमोठ्या सुप्रसिद्ध इमारतीमध्ये हातमाग उत्पादित मालाची विक्री सुरू करण्यात यावी। नंबर 10, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हातमागावरील उत्पादने विक्री व्यवस्था करण्यात यावी किंवा उत्पादित मालाच्या जाहिराती करण्याकरिता उत्पादित मालांच्या विक्रीकरिता गव्हर्नमेंट वेबसाईटवर विक्री करण्याची व्यवस्था करावी। याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करण्यात यावे। विणकरांना शासनाने ओळखपत्र देण्याची तातडीने व्यवस्था करण्यात यावी। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तुतीचे लागवड क्षेत्र वाढून उत्पादित कोळशावर प्रोसेसिंग युनिट्स निर्मिती केले केंद्रित, त्याचप्रमाणे रंग नी ग्रहे उभारून कमीत कमी दरामध्ये रेशीम उत्पादन उपलब्ध करून द्यावे। हातमाग उद्योगाशी संबंधित केंद्र व राज्याची कार्यालय येवल्यात असावी याकरिता प्रयत्न करावे। याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सन 2023-2028 करिता तयार करण्यात येणाऱ्या वस्त्रोद्योग धोरणात वरील मुद्द्यांचा समावेश करण्यात यावा याकरिता श्री मनोज दोटे यांनी नागपूर येथे बैठकीत हातमाग प्रतिनिधी म्हणून वरील मुद्द्यांची सखोल चर्चा घडवून आणली। पॉलिश टाइम न्यूजसाठी काजी सलीम येवला।